इचलकरंजी नजीक कोरोची इथं घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन महिला जखमी झाली असून प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालं दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती इचलकरंजी नजीक कोरोचीतील रत्नदीप वसाद गल्ली नंबर तीन मध्ये राहणारे सुरेश हारुगले हे वहीपणी काम करतात ते आज सकाळी कामावर गेले होते सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आई बेबी हारुगले यांनी गॅस सिलेंडर संपल्यानं दुसरा गॅस सिलेंडर मागवला स्वयंपाक करण्यासाठी सुरेश यांच्या पत्नी मंजू या गॅस टाकीचा रेग्युलेटर लावताना गॅस गळती होऊन आगीचा भडका उडाला या घटनेत मंजू यांच्या दोन्ही हातांना तोंडाला आगीची झळ बसल्यानं त्यांनी आरडाओरडा सुरू केला नागरिकांनी धाव घेऊन गॅस टाकी घराबाहेर आणली आणि मंजू यांना औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गॅस बंद करून धीर दिला दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती